नेते हेमंत पाटील यांनी राहुल गांधी यांच्या आदेशानुसार काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे नेते राहुल गांधी यांनी हेमंत पाटील यांना काँग्रेसमध्ये येण्याचे सूचित केले होते. त्यानुसार हेमंत पाटील यांनी जाहीर प्रवेश केला आहे. आता महाराष्ट्रात काँग्रेस वाढली आहे. हेमंत पाटील साहेब यांनी योग्य वेळी काँग्रेसला साथ दिली, त्यामुळे आम्ही हेमंत पाटील साहेबांचा योग्य सन्मान करणार आहे. महाराष्ट्रातील ओबीसी समाज आता खऱ्या कर्त्याने आमच्या मागे आला आहे. आम्ही हेमंत पाटील साहेबांना येत्या काही दिवसात मोठी जबाबदारी देणार आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मला तसे निर्देश दिले आहेत. हेमंत पाटील साहेब म्हणाले, मी राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहे. माननीय कपिल सिब्बल साहेब व राजीव सातव साहेब यांनी मला काँग्रेसमध्ये येण्यासाठी सांगितले आणि मला पुणे शहर अखिल भारतीय काँग्रेस कमिटी व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महेश मिश्रा साहेब यांनी मला विनंती केली, म्हणून मी काँग्रेस पक्षात प्रवेश केला, असे हेमंत पाटील म्हणाले. काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे. या देशामध्ये राहुल गांधी सरकारच या देशाला स्थिर सरकार देणार असल्यामुळं काल मी माननीय मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली काल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आपल्या पुणे शहराचे पुणे शहर अध्यक्ष माननीय रमेश बागवे साहेब आणि ज्येष्ठ नेते महेश मिश्रा साहेब त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांचं ह्या पुणे शहरातील कार्य करून मी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे. आणि या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये धनगर मराठा ओबीसी मुस्लिम या सर्व समाजाला एकत्र करून या समाजाला या काँग्रेसला कसं मतदान करतो याबाबत मी प्रचार दौरे चालू केलेले आहेत. त्या प्रचार दौऱ्याच्या माध्यमातून त्या महाराष्ट्रातील सर्व उमेदवारांना जे काँग्रेसचे उमेदवार उभे आहेत त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. माझ्याबरोबर अनेक टीम अनेक माझ्या संघटनेचे लोक आहेत, समाजाचे लोक आहेत, त्यांना बरोबर घेऊन महाराष्ट्रामध्ये प्रचार दौरे मी चालू केलेले आहेत. नजीकच्या काळामध्ये येत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील या संदर्भामध्ये मी प्रयत्न करणार आहे.